ladies and gentlemen. I am back. Jai Shri हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग व्हिडिओ. तर आता वाजत आहे गाईज सकाळचे 4 आणि आपण आलो आहो आज रेल्वे स्टेशनवरती. म्हणजे नुसतं रेल्वे स्टेशनवर फिरायला नाही आलोय, तर आज आपण जात आहोत शेगाववरती. जसे की तुम्ही थंबनेल आजचा बघितला असणार, तर 4:35 आता रेल्वे आहे, आपण निघालो आहे. आता रेल्वे येईल थोड्या टायमात आणि आज आहे आपल्या सोबत आपले छोटे भाऊ हेमंत. आणि हो गाईज, तर हा आपला जो ब्लॉग व्हिडिओ आहे हा नवीन वर्षाचा पहिलाच व्हिडिओ होणार आहे आणि तो पण देवधर्मापासूनच सुरू करणार आहोत आपण शेगावच्या दर्शनापासून. आणि ह्या वर्षापासून गाईज जितकेसुद्धा ब्लॉग येतील ते सर्व मराठीतून शूट होत जाणार आहे आता. आणि फायनली आपण प्लॅटफॉर्मवरती आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही बिलकुल कशाप्रकारे सन्नाटा आहे. फायनली गाईज आपली शालिमार रेल्वे आलेली आहे. फायनली गाईज आपली रेल्वे जी आहे ती ऑन द वे निघालेली आहे. हाय गाईज, मिरज आनंद पाणी सुद्धा येते आणि काही टेन्शन घेऊ नका, पुढचं काही तुम्हाला दाखवणार नाही आहे. फायनली मित्रांनो, आपण शेगाव पोहोचलेलो आहोत आणि जो रनवे गाईज तो 3 तासांचा आहे जळगावपासून ते शेगावपर्यंत. तर फायनली गाईज आपण शेगाव पोहोचलो आहे आणि शेगावमध्ये आपण पोहोचतो सीपी आपल्याला जिथं तिथं हे असेच प्रकारे बोर्ड दिसणार आहे, शेगाव कचोरी शेगाव कचोरी शेगाव कचोरी. कारण की गाईज शेगावमधला सगळ्यात आवडता मेनू म्हणजे शेगावची कचोरी आहे. कारण जो पण इथं आला तो पहिले अगोदर शेगावचीच कचोरी खातो, कारण की ती भरपूर अशी प्रसिद्ध कचोरी आहे शेगावची. तर आपण सुद्धा खाणार आहोत, कारण की इथं आले आणि शेगावची कचोरी नाही खाल्ली म्हणजे काहीच मजांनी काहीच मग शेगाव फिरण्याचा. अतिशय चकाचक असं शेगाव आहे गाईज आणि बघू शकता आपण आतासुद्धा झाडझूड चालूच आहे. आणि गाईज रेल्वे स्टेशनला उतरतात आपण पायदळ सुद्धा जाऊ शकतात, कारण की फक्त 13 मिनिटं लागतात इथून जायला, अर्धा 1 किलोमीटर आहे फक्त. तर
रिक्षाने गेले तर गाईज आपण गाव नाही फिरू शकणार, आणि पायपाय जो गेले तर आपण आजूबाजूचं गाव कशा प्रकारे आहे, लोक वगैरे सगळं आपण ऑब्झर्व करू शकतो पायपाय गेले तर कधी पण मी सांगतो की जवळपास असलं तर पायपायच फिरा, कारण की भरपूर असे आपल्या लोकांचे ते कल्चर वगैरे असते ते माहीत पडते. आणि गाईज आपण बघू शकते तर किती सुंदर प्रकारे असं झाडं वगैरे आहेत तर, आणि या शोच्या वस्तू कृत्रिमरित्या गाईज बनवलेल्या आहेत वस्तू बघू शकतात आपण. आणि हे बघा गाईज फुलं किती सुंदर प्रकारे आहेत, आणि मी तुम्हाला थोडेफार सिनेमॅटिक शॉट भरपूर असं गाईज एवढा मोठा एरिया आहे, पण भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारची इथे फुलांची जी लागवड केलेली आहे, आणि इथं आपण बघू शकता कमळ देखील आहेत. हे फुललेलं दाखव हे अशा प्रकारे इथं लागवड केलेली आहे गाईज कुंड्यांमध्ये. मी तिथं इथं आणि आता गप्पी मासे सुद्धा टाकलेले आहेत. आणि गाईज आपण जे जितके झाडं बघू शकताय ते ह्या काकांनी लागवड केलेले आहेत, तर काकांना आपण विचारूया कशा प्रकारे लागवड करतात. तर काका तुमचं नाव? नरेश यादव. तर काका तुम्ही स्वतःच लागवड करता का झाडं? किती वर्षापासून तुम्ही इथं? 2-3 साल झाले. 2-3 वर्ष झालेले आहेत गाईज इथं काकांना, आणि भरपूर असे अप्रतिमरित्या यांनी लागवड केलेले आहे. आणि तुम्ही जर कधी शेगाव आलात आणि तुम्हाला जर यामध्ये कोणते झाडं वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही काकांशी कॉन्टॅक्ट करू शकता. तर काका किती पासून इथं झाडांची सुरुवात होते, किती रुपयापासून? असं 50 रुपये. तर गाईज इथं फक्त 50 रुपयापासून झाडांची सुरुवात होते, फुलं झाडं वगैरे. तर गाईज आम्ही लोकांचे कल्चर बघण्याच्या भानगडीमध्ये 1 किलोमीटर सोडून आम्ही 3 किलोमीटर फिरून घेतलं आहे गाईज. तर अशी चुकी न करता आपण चुपचाप रेल्वे स्टेशनवरून डायरेक्ट सरळ रस्ता 1 किलोमीटरवरती डायरेक्ट तुम्ही तिकडनं जाता. आम्ही कल्चर लोकांचं कल्चर बघण्यामध्ये टाईम घालून टाकलेला आहे. आणि तुम्ही गाडी करून आला असाल तर अशा प्रकारे इथं वाहनतळ आहे गाईज गजानन महाराज संस्थानांचं, तर इथे आपण गाडी पार्क करू शकतात. आणि पुढे आहे गजानन महाराजांचं मंदिर. आणि मित्रांनो हे आहे भक्त निवास. तुम्ही जर रात्र झालेली आहे स्टे करायसाठी तर इथे आपण स्टे करू शकता. हे पूर्ण गाईज भक्त निवास आहे. भरपूर मोठं आहे गाईज. तर भक्त निवास क्रमांक 6. तर आपण गाईज काकांना विचारू कशा प्रकारे. काका कोणाला जो इथं निवास करायचा असेल तर कशा प्रकारे निवास करू शकतात? राहण्याची व्यवस्था. राहण्याची व्यवस्था काय, तिकीट वगैरे असते काय असते? आपली आतमध्ये आपली देणगी पावती आहे. देणगी पावतीवर काही आतमध्ये जाऊन देणगी माहिती नाही का तुम्हाला? नाही जसं आपलं याच्यामध्ये आपले 5 नंबर निवास आहे ना, तिथं जाऊन तिथून रूम मिळते. हे चरी काय प्रोसेस करावी लागतं झाली रूम साठी वगैरे? असं
रूम साठी प्रोसेस काही नाही, आधार कार्ड आपलं पती पत्नीचं आधार कार्ड, आपले फॅमिली रूम आहे असं आहे का, पती पत्नीचं आधार कार्ड हो इथे द्यायचं, नंतर रूम मिळून जाईल. बरं बरं तर हे काही प्रोसेस आहे, पण मी काय काकांना काही अलग विचारत होतो, काका मला काही अलग सांगत होते, पण आता आपण काय तिथं जाऊन त्यांना प्रोसेस विचारू काय प्रोसेस असते का. आणि भक्त निवास आणि इथं आहे गायच बघू शकता आपण, सुमेश श्री गजानन महाराज संस्थान शेगाव भक्त निवास क्रमांक 3456 चे रूम करिता नोंद येथे करावे. आणि ही आहे गायज संस्थानची स्पेशल गाडी. तर हो गाईज, तुम्हाला इथं उशीर झालेला आहे आणि तुम्हाला इथं मुक्काम करायचा असेल शेगावमध्ये, तर तुम्ही इथं राहू शकता निवासस्थानमध्ये. आणि इथे तुम्हाला फक्त ज्याची जी पब्लिक आपलं जे फॅमिली असेल, तर फॅमिलीचा आधार कार्ड लागेल प्रत्येकाचा, आणि त्यानंतर 200 रुपये कॉस्ट लागेल. त्यामध्ये तुम्ही पूर्ण फॅमिली राहू शकता, तुम्हाला 200 रुपयात एक रूम मिळेल फॅमिलीसाठी, तर तुम्ही त्या रूममध्ये राहू शकता. त्यांना त्यासाठी फक्त तुम्हाला 200 रुपये खर्च लागणार आहे, तर आणि त्यासाठी 24 तासाची कालावधी असणारे, तुम्ही 24 तास राहू शकता 200 रुपयामध्ये पूर्ण फॅमिली. आणि हे आहे गाईज मार्केट इथे, जर तुम्हाला काही वस्तू वगैरे घ्यायच्या असतील, काही खायची वस्तू घ्यायची असेल, तर तुम्ही इथून घेऊ शकता. आणि बघा इथे किती सुंदर प्रकारे मूर्ती आहेत. आणि इथं सुप्रसिद्ध असे माऊली टी सेंटर स्टॉल आहे, तर इथे आले तुम्ही तर तिथे चहा नक्की प्या. बघा भाऊची किती मस्त अशी कलाकारी आहे चहा बनवण्याची. आणि इथं आपलं हेमन भाऊनला आता आतासातलं कळं घ्यायचं आहे, ब्रेसलेट वगैरे. इथं काका याचे 30 रुपये सांगत आहेत. बघा काही कमी वगैरे नऊ 20 ला हो हेमन दादा वाजव ना वाजव ना. अरे व्हिडिओ बनवता काही नाही होत, वाजव. आणि काय तिथं किचन्स आहे जे की प्रत्येक नावाचं आहे, रुद्र, रीना, त्यानंतर रुचिका, राकेश. आणि हे आपल्या नावाचं दर्शन हेमंत नाही आहे का, तिथं प्रत्येक वेगवेगळ्या नावाचे किचन्स आहे गाईज. हे काय झालं 15 झाला का कामासाठी कसं देईल भाऊ, मग कामासाठी कसं देईल ना. आहेस तसा तो, तो बाकीचा मोठा घ्यायपेक्षा आला छोट्याचा असतो, बाकी सगळ्यात दूर आपण जाऊ शकता. हा करून चालू राहतो. भाऊ म्हणताय कॅमेरा भरपूर महाग आहे असतं, पण काय त्यांना काय माहिती की किती छोटा बाकीट मोठा धमाका आहे हा. आणि बघा काही जेव्हापासून आपण चालत आहे तेव्हापासून स्टॉल्स लागलेले आहेत, आणि अजून सुद्धा स्टॉल संपलेले नाहीत. तर इथे पूजेचं सामान, किचन वगैरे, गळ्यातले हातातले ब्रेसलेट, काही माहिती खेळण्याचं सामान, अशा प्रकारे स्टॉल लागलेले आहेत गाईज इथे. बोललं जाय काय गडबडी मध्ये काय, आपण जिथून जायचं आहे मंदिरात तो रस्ताच चुकून गेला, आपण त्याच्या पुढे निघून गेले, तर आता परत आपण रिटर्न होतो आहे आणि आता परत जाऊया. आणि हा होता गाईज तो रस्ता श्रीचे मंदिरात जाण्याचा मार्ग, तर हाच आपण सोडून दिला. आणि इथून आपण एंट्री करतो गाईज मध्ये. उद्या
तर चला जाऊया आतमध्ये. काही का सर? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर हा आहे गाईन मजे जाण्याचा मार्ग. बोला गणगण गणा होते. चला मग रस्त्यामध्ये थांबू नका. पुढे चला माऊली. चला माऊली. आणि इथे आपण आपले पादत्राणे ठेवू शकतात. आणि आपला नंबर आहे गाईज 1461. बोलला ठेव फोन चालतो होतं मी त्या नंबर दाखवण्यामध्ये. आणि आपल्या बॅग वगैरे असतील गाईज त्या आपण इथे सुरक्षा केंद्रात ठेवू शकतात सुरक्षा गृहामध्ये. आणि हे आहे गाईज सुरक्षा गृह. सभागृह सुरक्षा गृह सूचना सामान्य देणार नाही. तर बॅग ठेवण्याच्या अगोदर काही अशा प्रकारे पावती आपल्याला काढावी लागेल. इथं आपला रॅक नंबर लिहिला जाईल गाईज. तर एक पावती त्यांच्याकडे जमा झाली आणि एक पावती आपल्याला मिळाली गाईज. ही पावती त्यांना द्यावी लागेल त्याच टायमाला आपल्याला बॅग मिळेल. तर आपण दर्शन करून घेऊ गाईज. आणि हे आहे गाईज येथील प्रवेशद्वार. तर इथं आहे गाईज श्री समाधी दर्शन. आणि आपण जास्त काही व्हिडिओ शूट करू नाही शकत आहे कारण की इथे परवानगी नाही आहे आपल्याला व्हिडिओ शूट करायला. तर मित्रांनो इथे व्हिडिओ शूट करायला आपल्याला परवानगी नाही आहे. तर आपण म्हणून भरपूर कमी प्रमाणात जो शूट आहे तो मी करत आहे. आणि आता आपण जात आहोत जिथे महाप्रसाद मिळतो. इथे आहे महाप्रसादालय ज्याची की वेळ आहे 9:30 ते 9:00. तर इथं परमिशन आहे गाईज आपल्याला व्हिडिओ शूट करण्यासाठी. Thank you.
इथं महाप्रसाद मिळतो गाईज, आणि लाईन बघू शकता आपण. बटाट्याची भाजी, बटाट्याची भाजी आहे का ही? आहे बटाट्याची भाजी, मोतीचूरचा लाडू, आणि ही आहे पोळी. चला तर गाईज, जेवण झालेलं आहे. तर काही जेवण वगैरे झालेलं आहे, आणि जेवण हे फ्री ऑफ कॉस्ट असते, आणि तिची जी चव होती यार गाईज, अप्रतिम अशी चव होती. तुम्ही पण आले की एकदा ट्राय करा. आणि आता फायनली आपलं जे शेगावचं जे मंदिर आहे ते फिरून झालेलं आहे, गजानन महाराजांचं मंदिर. तर आता आपण बॅग वगैरे घेऊ, आपले पादत्राणे घेऊ, आणि निघूया जळगावला. मित्रांनो, दर्शन झालेलं आहे, आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो आहे, आणि आता जात आहे रेल्वे स्टेशनवरती. आणि आपल्या शेगावची कचोरी खायची होती, पण जेवण एकदम अतिप्रमाणात झालेलं आहे. पण थोडीशी जागा उरून ठेवली आहे जी की शेगावची स्पेशल कचोरीसाठी. तर आता आपण कचोरी वगैरे खायला जाऊ, आणि तिथून डायरेक्ट जाऊ रेल्वे स्टेशन. तर ही आहे आपली शेगावची कचोरी. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे शेगावच्या रेल्वे स्टेशनवरती, आणि आता आपण फायनली आपल्या जळगावला जाणार आहोत. आणि उम्मीद करतो मित्रांनो, आपल्याला आजचा मराठी जो शेगावचा ब्लॉग व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मिळूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसह. आणि आपल्याला आजचे मराठी भाषेतला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओसह. तोपर्यंत बाय, टेक केअर.